विद्यार्थी मित्रो, या अगोदरच्या तासामध्ये आपण संत चोखामेळा यांच्या अभंगामध्ये विद्रोह कसा व्यक्त झालेला आहे किंवा ते कसं दिसतं याच्याविषयी विवेचन करत होतो. आणि आपण असं म्हटलेलं आहे की संत चोखामेळा यांच्या अभंगातून त्यांच्या मनामध्ये जी व्यवस्थेविषयीची खदखद होती किंवा व्यवस्थेविषयीची जी चीड होती ती व्यक्त झाली आहे. व्यवस्थेविषयीची एक प्रतिक्रिया व्यक्त झालेली आहे असं आपल्याला लक्षात येतं. त्यांच्या अभंगांचे अनेक दाखले आपण पाहिलेले आहेत. आता या तासामध्ये आपण संत चोखामेळा यांच्या या वेद जी काही विद्रोह त्यांनी व्यक्त केलाय त्याच्याविषयी तर अभ्यासकांची जी मतं आहेत त्या अभ्यासकांची मतं आपण पाहू म्हणे. यापूर्वी आपण शंभू तुळपुळे यांचं जे विधान आहे त्याचा आधार त्याच्या अगोदरच्या तासात घेतला होता, पण तरी याही तासामध्ये आपण तुळपुळे नक्की काय म्हणतात ते पाहू म्हणे. पा तुळपुळे यांची भूमिका काय, ते असं म्हणतात की चोखोबांचे जीवन नामदेवांमुळे सफल झाले. संत चोखोबांनी सामाजिक व्यथेचे भांडवल न करता व्यथा आपल्या भक्ती जिरून टाकली. संचित शरण वृत्तीमुळे अन्यायाला विरोध करण्याचा विचार त्यांच्या मनात आलाच नाही. आता ही जी तुळपुळे यांची भूमिका आहे ती तुळपुळे ही भूमिका वस्तुस्थिती मांडणारी आहे असं मला वाटत नाही. कारण आपण संत चोखामेळा यांचे जे अभंग पाहिलेत की ज्या अभंगातून त्यांनी त्यांचा विद्रोह व्यक्त केलाय ते उदाहरण जर पाहिले तर असं कसं म्हणता येईल की त्यांच्या अभंगातून विद्रोह व्यक्त झालाच नाही आणि संत चोखामेळा हे संचित शरण प्रवृत्तीचे होते. आता ही जी संचित शरण प्रवृत्ती आहे त्याविषयी आपण अगदी संतांच्या एकूण प्रवृत्तीचा विचार करतानाही याच्याविषयी आपण विचार केलेला आहे. आणि संत चोखामेळा यांच्या एकूण अभंगांमध्ये काही अभंग संचित शरण प्रवृत्तीचे आहेत हे नाकारण्याचं काही कारणच नाही ना. कारण संत चोखामेळा यांनी स्वतःच असं म्हटलेलं आहे की माझं पूर्वजन्मीचं काहीतरी पाप आहे किंवा मी श्रीकृष्णाची निंदा केली होती म्हणून मला महार जातीमध्ये जन्म मिळालेला आहे. अशा पद्धतीची त्यांची स्वतःचीच भूमिका आहे. आता ठीक आहे, संचित शरण प्रवृत्ती होती, पण ही संचित शरण प्रवृत्ती शेवटपर्यंत अशीच होती का याही अंगाने आपण विचार करायला नको का. कारण संत चोखामेळा यांचं जे एकूण जीवन आहे, एकूण जे जगणं आहे, जगण्याचा जो प्रवास आहे किंवा व्यक्तिमत्वाच्या विकासाचा जो प्रवास आहे तो आपण लक्षात घ्यायला नको का. कारण संत चोखामेळा यांचं जीवन किंवा यांची प्रवृत्ती स्थिर स्वरूपाची दिसत नाही, त्याची आपण अगोदरी चर्चा केलेली आहे. संत चोखामेळा जसं एकीकडे म्हणजे आपल्याला महाजन्म काय मिळाला याच्याविषयीची चर्चा करताना पूर्वजन्मीचा पाप आहे असं जसं म्हणतात, तसं ते विठ्ठलाचे अभंग लिहित असताना ते पूर्वजन्म वगैरे काही नसतं आणि एकूण सगळी माणसं सारखीच असतात. कोणी महार जातीमध्ये जन्मल्यामुळे तो त्याला त्याचा विटाळ होतो आणि ब्राह्मण जातीमध्ये जन्मल्यामुळे त्याचा विटाळ होत नाही असं काही नाहीये. हे सगळं खोटं आहे, हे सगळं थोतांड आहे. हे स्वतः संत चोखामेळा मांडतात ना, त्यांच्याच अभंगामध्ये हे सगळं आलेलं आहे. याचा अर्थ काय मग? मला वाटतं की याचा अर्थ आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की ते संचित शरण प्रवृत्तीचे नव्हते. सुरुवातीच्या काळात त्यांनी जरी अभंग लिहिलेले असले तरी नंतरच्या काळामध्ये ते बदललेले आहे, त्यांची भूमिका बदललेली आहे आणि ते अधिक अधिक विवेकवादी होत गेलेले आहेत. वस्तुस्थिती लक्षात घेत घेणा घेत घेतलेली आहे त्यांनी पुढच्या काळामध्ये. आणि त्यांचं जे एकूण सभोवतालाविषयीचं जीवनाविषयीचं धर्मशास्त्राविषयीचं वगैरे जे आकलन आहे ते आकलन अधिक प्रगल्भ झालेलं आहे. आता हे त्यांचं प्रगल्भ होत जाणं, त्यांचं व्यक्तिमत्व अधिक विकसित होत जाणं, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रवास हा संचित शरण प्रवृत्तीकडून विवेकवादाकडे होत जाणं हे जर आपण लक्षात घेतलं तर मग आपल्याला कळतं की ते केवळ संचित प्रवृत्तीचे नव्हते तर नंतरच्या काळामध्ये ते विवेकवादी झालेले होते. आणि त्यावेळेस त्यांनी आपला जो विद्रोह आहे किंवा सभोवताला विषयीची आपली जी प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया नोंदवलेली आहे. तेव्हा मला वाटते की शंभू तुळपुळे यांचं हे जे म्हणणं आहे ते म्हणणं आपण नीट तपासून पाहायला पाहिजे. आणि ते जर पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की ते केवळ संचित शरण प्रवृत्तीचे वगैरे नव्हते.
भारतीय संस्कृती कोशामध्ये एक विधान आलेलं आहे, ते विधान असं आहे की भक्ती सुखाचे जेवण जेवून सोयराबाईंसह चोपबास समाधानी वृत्तीने संसार चालवू लागले. आता हे जे विधान केलं आहे ते पंडित महादेव शास्त्री जोशी यांचं विधान आहे, आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की चोखोबा भक्ती सुखांचे जेवण जेवून सुखानं संसार करत होते. म्हणजे त्यांच्या संसारामध्ये त्यांचं काही दुःखच नव्हतं, किंवा त्याविषयी त्यांची काही प्रतिक्रिया नव्हती, किंवा त्याविषयी त्यांचं काही वेगळं म्हणणंच नव्हतं, त्यांचा वादच नव्हता, कारण ते सुखातच होते. आता हे कसं समजून घ्यायचं, कारण ते केवळ भक्ती सुखामध्ये नव्हते, कारण समग्र जीवनभर ते आपण कसं दुःख भोगत आहोत याविषयी बोलत होते. आता असं जर ते बोलत होते तर ते भक्ती सुखात सुखी होते असं कसं म्हणायचं आपण, कारण त्यांचा स्वतःचा अभंग असा आहे की मी जन्माचा भिकारी होऊन गेलो आणि आपण जन्माचा भिकारी आहोत याचं संत चोखामेळांना दुःख आहे. म्हणजे जाणीव असणे दुःख असणे ह्या दोन्ही गोष्टी तिथे दिसतात ना. म्हणजे जे आपल्या वाट्याला आलेलं आहे ते भोगतात का? भोगत नाहीत. उलट देवाला असं म्हणतात की देवा माझं जर असंच होणार होतं किंवा मला हेच भोगायचं होतं तर मला मग जन्मालाच कशाला घातलं. एवढंच नाही तर ते असं म्हणतात मला तर जन्माला घालायला नकोच होतं, पण आता पुढच्या पिढीचं असंच होणार असेल तर मी निसंतान राहील, मला संतानच नको, मला लेकरू नको, आणि तसं होणार असेल तर मला निसंतान कर. आता एक तर माझा मुलगा असा असावा की त्याने व्यवस्थाच बदलून टाकावी, नसेल तर मला मुलगाच व्हायला नकोय, म्हणजे पुढची पिढी जन्मालाच घालणं नकोय. आता हे मी कल्पनेनं वगैरे म्हणतो का, संत चोखामेळाचे अभंग उपलब्ध आहेत ना. आता हे जर उपलब्ध असतील तर आपण संत चोखामेळा हे भक्ती सुखाचं जेवण देऊन सुखानं जगत होते असं कसं काय म्हणू शकतो आपण. ते देवाला प्रश्न विचारतात, ते आर्थिक जी विषमता आहे त्याबद्दल प्रश्न उपस्थित करतात आणि देवाला म्हणतात की देवा एक गादीवर बसतो दुसरा भिकारी आहे, एक पकवान खातो आणि दुसरा मात्र भीक मागत फिरतो तरी तो उपाशी राहतो, तुमच्या घरचा हा न्याय कसा आहे, तुम्ही हा भेदाभेद का केलेला आहे, कशासाठी केलेला आहे. आणि ते देवाला असं म्हणतात की हा न्याय चांगला नाही, योग्य नाही, ही जी तुमची नीती आहे ती योग्य नाही. आता असं जर संत चोखामेळा म्हणत असतील तर मग आपण असं कसं काय म्हणू शकतो की ते भक्ती सुखाचं जेवण जेवून म्हणजे समाधान संसार करत होते, कारण भक्ती सुखाचं जेवण हे क्षणिक आहे आणि एरवी तुम्हाला जे जीवनामध्ये जगावं लागतं ते सामान्य माणूस म्हणून जगावं लागतं, हे आपल्याला नाकारता येईल का? म्हणजे पंढरपूरला कोणीतरी वारीला जातो आणि चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये कीर्तन वगैरे ऐकतो, ठीक आहे ना, ते किती वेळ असतं, एक दिवस, दोन दिवस, चार दिवस, वारी फार झालते एखादी महिना, बाकी 11 महिने काय करायचे. तुम्हाला सामान्य माणूस म्हणून या माणसांमध्ये जगावं लागतं. म्हणजे भक्ती सुखात रमणारी माणसं त्यांचा काही स्वतंत्र असा वेगळा समूह नाहीये किंवा त्यांचा स्वतंत्र असा समाज नाहीये की तिथे गेले आणि ते जीवनभर तसंच काहीतरी करत बसतात. दुसरं म्हणजे भक्ती सुखामध्ये रमणं वेगळं, पोटाच्या भुकेचं काय, अंगावरच्या कपड्याचं काय, तुम्हाला जी सन्मानाची जाणीव असते त्या सन्मानाच्या जाणीवेचं काय, कारण लोक तुम्हाला समाजामध्ये क्षणोक्षणी जर महार म्हणून हिरवत असतील तर त्या सन्मानाच्या जाणीवेचं काय, तुम्हाला ढोरं उडावी लागतात याच्या जाणीवेचं काय, या दुःखाचं काय, कारण महार म्हणून तुम्हाला ढोरे उडावी लागतात याचं काय. मला असं वाटते की हे जे घटक आहेत या ज्या बाबी आहेत या बाबी जर आपण लक्षात घेतलो तर निव्वळ भक्ती सुखाचं जेवण कोणालाही जेवून सुखी होता येत नाही, ते क्षणिक आहे, काही काळासाठी आहे, बाकी तुम्ही सवंद काळ जो आहे तुमच्या जीवनाचा जो बाकीचा काळ आहे तो तुम्हाला समाजाचा एक घटक म्हणूनच घालवावा लागतो, समाजामध्ये जगावं लागतं. हे जर आपण लक्षात घेतलं तर मला असं वाटतं की पंडित महादेव शास्त्री जोशी असोत किंवा शंभू तोळपुळे असोत यांचं जे म्हणणं आहे हे म्हणणं पटण्यासारखं नाही, हे वस्तुस्थितीच्या जवळ जाणारं नाही याचं आपण भान ठेवलं पाहिजे. मित्र, मला या दोन्ही माणसांवर जाणीवपूर्वक टीका वगैरे करायची नाहीये, पण त्यांनी जे नोंदवले ते खरं नाही हेही मला नीटपणे आणि ठळकपणे नोंदवायचं, अगदी स्पष्टपणे सांगायचं आहे. बाकी मला याचं चांगलं भान आहे की शंभू तोळपुळे हे काही सामान्य व्यक्तिमत्व नव्हे, मोठा अभ्यासक होता आणि त्यांनी जे
मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे खंड संपादित केलेले आहेत, ते फार मोठं काम आहे याचं भान आपण ठेवलं पाहिजे, मला त्याची जाणीव आहे. आणि पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी भारतीय संस्कृती कोशाचे जे खंड प्रकाशित केले ते सामान्यांचं काम नव्हे. तेव्हा पंडित महादेव शास्त्री जोशी यांच्याकडे केवळ टीकेच्या दृष्टीने वगैरे पाहणं चूक होईल, ते योग्य होणार नाही. त्यांच्याविषयी आपण कृतज्ञ असलं पाहिजे. एकूणच वाङ्मय व्यवहारामध्ये आणि इतिहास संस्कृती धर्म यांच्या अभ्यासामध्ये पंडित महादेव शास्त्री जोशी यांचं योगदान खूप मोठं आहे. आपल्यासाठी खूप उपकारक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत याचं भान आपण ठेवलं पाहिजे. पण म्हणून एखादी गोष्ट जर ते योग्य न वाटणारी नोंदवत असतील तर त्याविषयी बोलूच नाही असं नाही, त्यांच्याविषयी आदर व्यक्त करून मी असं म्हणेल की हे दोघांची मतं ठीक नाहीत, योग्य नाही, ते वस्तुस्थितीच्या जवळ जाणारे नाहीत असं मला सांगावं असं वाटतं. तेव्हा चोखा मेळांनी त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत, विद्रोह व्यक्त केलेला आहे. ते केवळ संचित शरण प्रवृत्तीचे नव्हते आणि ते केवळ भक्तिरसांचं जेवण जेवून सुखानं संसार करणाऱ्यांपैकी नव्हते, कारण त्यांना तशी संधी उपलब्ध नव्हती. सुखानं संसार त्यांना कोण करू देत होतं, करू देत नव्हते. एकीकडे महार म्हणून हिनवत होते आणि दुसरीकडे त्यांच्या संबंध जीवनभर दारिद्र्य त्यांच्या वाट्याला आलं होतं. आता कसं काय सुखानं संसार करेल, कदाचित त्यांच्या जीवनामध्ये संपन्न असती, सन्मान असता, तर मग मात्र त्यांनी भक्तिरसाचं जेवण जेवून सुखानं संसार केला असता. पण मित्र हो, त्यांच्या जीवनामध्ये संपन्नता नव्हती आणि त्यांच्या जीवनामध्ये सन्मानही नव्हता. आपला अपमान होतो यांची त्यांना जाणीव होती आणि पोटाची भूक कोणालाच टाळता येत नाही. मानवी जीवनामध्ये भूक ही एक अशी गोष्ट आहे की ती कोणालाही टाळता येत नाही. संत चोखामेळांना सुद्धा टाळता येत नव्हती आणि त्यांनी स्वतः भुक्यांच्या बद्दल खूप अभंग लिहिलेले हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. उगीच ते म्हणत नाही की मला उष्ट तरी मिळालं पाहिजे वगैरे, हे लक्षात घेता संत चोखामेळा दुःखी जीवन जगत होते, त्या दुःखांविषयी प्रतिक्रिया नोंदवत होते, ते आपण मान्य केलं पाहिजे. लहरा बांगरकरणी असं म्हटलेलं आहे, चोखामेळ हा ज्ञानेश्वर नामदेवादी संतांच्या प्रेमात विसावला, उच्चिष्टासाठी पाठी डोक्यावर घेऊन हिंडणारे वतनदार मार गावोगावी आहेत, त्यातले हे नव्हेत. चोखोबा ज्ञानेश्वर नामदेवादी संतांकडे परमरसाचे उच्चिष्ट मागत आहेत. म्हणजे संत चोखामेळांच्या अभंगामध्ये जे उच्चिष्टांच्या कल्पना नेहमी नेहमी येतात त्याबद्दल त्यांनी असं म्हटलेलं आहे की अनेक महार लोक उच्चिष्टासाठी पाठी म्हणजे टोपलं वगैरे घेऊन फिरत होते, पण चोखामेळा त्यांच्यापैकी नव्हेत. चोखामेळा वेगळं उच्चिष्ट मागत आहेत आणि ते ज्ञानेश्वर नामदेवादी संतांकडे परमरसांचं उच्चिष्ट मागत आहेत. मित्र अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये धर्माच्या क्षेत्रामध्ये ब्रह्मरस ब्रह्मानंद वगैरे हे शब्द अर्थपूर्ण आहेत, ठीक आहे, मला त्याची जाणीव आहे. पण मग ब्रह्मरस म्हणजे तरी काय, तर दैविक ज्ञानाचा आस्वाद घेण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण ब्रह्मरस वगैरे म्हणतो, किंवा वेदाभ्यासाने किंवा धर्मशास्त्रांच्या अभ्यासाने किंवा धर्मज्ञानाने होणारा जो आनंद आहे त्याला आपण ब्रह्मरस म्हणतो. लहरा बांगरकरांनी ही गोष्ट स्पष्ट करायला पाहिजे होती की नामदेवांना तरी निदान इथले धर्मग्रंथ वाचण्याचं स्वातंत्र्य होतं का, त्या नामदेवांकडे ब्रह्मरसांचं उद्दिष्ट मागत होते असं त्यांनी म्हटलेलं आहे. संत नामदेव हे शिंपी जातीचे होते आणि शिंपी जातीतल्या लोकांना वेदाभ्यासाचं स्वातंत्र्य होत. आता ज्या मूळ नामदेवाला जिथे ब्रह्मरसांचा अधिकार नाही ते उपभोगता येत नाही तिथे हे कसे काय मागतील, आणि नामदेवांच्या बद्दल हे बोलत आहे तर त्या नामदेवांनाच तर ब्राह्मणांनी वाळीमध्ये टाकलं होतं, त्यांनाच तर सांगितलं होतं की तुम्ही ब्राह्मण म्हणून जगण्याच्या लायकीचे नाही किंवा तुम्ही ब्राह्मण म्हणून जगू शकत नाही. आता मला प्रश्न असा पडतो की ज्या नामदेवांना अधिकार नाही, ज्या ज्ञानेश्वरांना लोकांनी वाळीत टाकलेला आहे, त्यांच्याकडे संत चोखामेळा कुठला ब्रह्मरस मागत असतील. आणि ब्रह्मरस ठीक आहे, पण संत चोखामेळा जीवनात उपाशी होते, ब्रह्मरस ही ठीक आहे तुमच्या मानसिकतेचा भाग आहे, तो तुम्ही काय हे करता ते, पण पोटाला ब्रह्मरस कळत नसते, पोटाला अन्नच पाहिजे. आणि चोखामेळा अन्नासाठी तडफडत होते, ते कसं काय आपण अमान्य करणार. म्हणजे संत चोखामेळांची पत्नी सोयराबाईची जेव्हा प्रसूतीचा काळ जवळ येतो तेव्हा ती म्हणते की घरामध्ये धान्य भरा तुम्ही, ते असं म्हणते का आपल्या घरामध्ये ब्रह्मरस नाही, थोडा ब्रह्मरस आणून आपले धान्य भरून ठेवा असं म्हणते का ते. आणि चोखामेळा जे पंढरपूर सोडतात आणि बुलढाण्याला त्यांच्या बहिणीकडे येतात, मनपुरीला निघून येतात ते, आणि त्या बहिणीच्या पुढे स्पष्टपणे सांगतात की भाई ग मला माझ्या पत्नीनं म्हणजे तुझ्या बहिणीनं सांगितलं की अन्नधान्य घरामध्ये नाही,
ते अन्नधान्य आणा, आणि आता अन्नधान्य तर आणता येत नाही, माझ्या जीवाला घोर लागला की मी नवरा म्हणून किती नालायक ठरतोय, किंवा किती मी माझं कर्तव्य पार पाडू शकत नाही, आणि तो घोर सहन न झाल्यामुळे मी आलो. आता संत चोखा मेळा हे असं म्हणतात, आता तिथे ब्रह्मरसाचा कुठे संबंध येतो? आणि संत चोखा मेळांची पत्नी जर सोयराबाई प्रसूत झाली असती तर तिने काय 4-2 ग्लास ब्रह्मरस मागितला असता का? म्हणजे हे जे आपण गोष्टी करतो, या गोष्टी आपण कुठल्या पातळीवर करतो, माणूस आपण नीट समजून घेतलेला आहे का? आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की कितीही मोठा संत असो, कितीही मोठा महात्मा असो, त्याला तुम्ही देव माणूस म्हणा, महात्मा म्हणा, काहीही म्हणा, एक साधी गोष्ट माझ्यासारख्या सामान्य माणसाला कळते, ती म्हणजे ही सगळी माणसं, देव माणसं वगैरे जी असतात ती जगत असतात माणूस म्हणूनच. कारण माणसाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा त्यांनाही भागवाव्या लागतात. कारण कुठल्याही देव माणसाला, कुठल्याही संताला, कुठल्याही महात्म्याला भूक लागतेच. ते कसं काय तुम्ही टाळणार आहात? म्हणजे आपण गोष्टी कुठल्या करतो, बरं याचे अनुभव आपल्याला आहेत का ब्रह्मरसाचे वगैरे? म्हणजे लरा पांगारकर असतील किंवा त्यांच्याविषयी आदर असतील, कोणी असेल, मी असेल, आपल्याला अनुभव आहेत कशा काय ब्रह्मरसाचे? ब्रह्मरस घेतला आणि संपला, आता असं होते का? हे तेव्हा अशा पद्धतीचा काहीतरी शब्दाचा खेळ करणे, अशा पद्धतीची काहीतरी मांडणी करणे आणि नवीनच काहीतरी निर्माण करणे हे चुकीचं आहे. मला असं वाटते की माणसाने निदान माणूस समजून घेतला पाहिजे. माणसाच्या वृत्ती प्रवृत्ती, माणसाच्या मूलभूत गरजा, माणसाच्या सहज प्रेरणा, माणसाला निसर्गाने जन्माला कसं घातलेलं आहे ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आता ही जर गोष्ट आपण समजून घेतली तर संत चोखा मेळा हे ब्रह्मरस कसे काय पिऊन समाधानी होतील, आणि नामदेवांकडे कशाला ब्रह्मरस मागतील? कारण स्वतः नामदेवच या ब्रह्मरसाच्या थोतांडातून बाहेर पडलेले आहेत, आणि बाहेर पडून ते प्रपंचाचा संबंध परमार्थाशी जोडून परमार्थ करता करता प्रपंच कसा साधेल याची काळजी करत आहेत. हे पांगारकरांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी तरी ह्या वारकरी संप्रदायाची स्थापना केली आहे, किंवा वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान मांडलेलं आहे. वारकरी संप्रदाय उभा करण्याच्या पाठीमागे हेतू काय होता? ब्रह्मरसामध्ये रमणी हा होता का? नव्हता. वारकरी संप्रदायाची प्रस्थापना किंवा मांडणी करण्याच्या पाठीमागे हेतू हा होता की लोकांचा प्रपंच नीट व्हावा. त्यांना परमार्थाचं एक यांनी आश्वासन दिलेलं की तुम्ही विठ्ठलाची भक्ती करा वगैरे वगैरे, हे आश्वासन देताना त्यांनी पहा की सांगितलेली परमार्थाची सगळी सूत्र अतिशय सोपी आहे. त्याच्या पाठीमागे सूत्र काय? त्याच्या पाठीमागे सूत्र असं आहे की परमार्थाचं काय व्हायचं ते होईल, पण याचा त्यांचा प्रपंच सुखाचा झाला पाहिजे. आणि त्या नामदेवाकडे संत चोखा मेळा कशाला ब्रह्मरस वगैरे मागतील? स्वतः चोखा मेळा हे सुद्धा वारकरी संप्रदायाचे जी जो उदय झालाय आणि जे तत्वज्ञान मांडलंय त्यातले एक संत आहेत. कारण प्रारंभीचे संत आहेत. संत चोखा मेळांचा जन्म आपण 1268 चा मानतो, आणि नामदेवांचा जन्म आपण 1270 चा मानतो. ज्ञानेश्वरांचा जन्म त्यांच्यापेक्षा आणखी एक वर्षानं पुढचा मानतो. म्हणजे या दोन्ही संतांपेक्षा चोखा मेळा मोठे होते हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा ब्रह्मरसाची वगैरे मागणी काही नाही, संत चोखा मेळा त्यांच्या वेदना व्यक्त करत होते हे आपल्याला सातत्यानं दिसते. मी गरीब होऊन म्हणजे जन्माचा मी भिकारी झालो असं ते का म्हणतात? हे भिकारी होणं म्हणजे माझ्याकडे ब्रह्मरस नाही या अर्थानं भिकारी होणं होतं का त्यांचं? बिलकुल नव्हतं ना. तेव्हा उच्चिष्टाची पाठी घेऊन हिंडणारे जे इतर महार होते त्या महाराज आणि चोखा मेळा यांच्यामध्ये माणूस म्हणून काहीही फरक नव्हता. त्या महाराणा जशी भूक लागत होती तशी चोखा मेळांना भूक लागत होती. आणि मित्र हो, अनेक संतांनी असं नमूद केलंय की जगण्यासाठी संत चोखा मेळा त्या काळामध्ये मेलेली ढोर ओढत होते. आता मेलेली ढोर उगीच्या उगीच ओढत होते का? आता तिथे कुठे ब्रह्मरस होता? त्या समकालीन संतांनी ह्या गोष्टी नोंदवलेल्या आहेत. नंतरच्या काळात संत एकनाथांनी नोंदवलेला आहे, संत तुकारामांनी नोंदवलेला आहे, पण संत जनाबाईनं सुद्धा नोंदवलेला आहे. आणि संत जनाबाई आणि संत चोखा मेळा समकालीन आहेत, समवयस्क आहेत, एकाच वयाचे. तेव्हा संत चोखा मेळांच्या पाठीमागे ब्रह्मरसांचं वगैरे काहीतरी लावून अशा पद्धतीचे उभं करणं मला वाटते हे चुकीचं होईल. आणि ना संत नामदेवांना वेद वाचण्याची संधी होती, ना चोखा मेळांना वेद वाचण्याची संधी होती, आणि हे दोन्ही माणसं
निवळ वेदांच्या वगैरे वाचण्यामध्ये काही घडून गेलेले नव्हते. दुसरं म्हणजे नामदेव आणि सुद्धा त्या काळातल्या ब्राह्मणांनी उपेक्षितच ठरवलेलं होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा मला वाटते ल. रा. पांगारकर यांचे म्हणणं चुकीचं तर आहेच आहे, पण हे जाणीवपूर्वक रचलेलं आहे, लोकांच्यात भ्रम निर्माण करण्यासाठी रचलेलं आहे असं मला वाटते. ल. रा. पांगारकरांनी मराठी वाङ्मयाचे इतिहास लिहिताना दोन खंड प्रकाशित केले, त्यांनी लिहिलेले आहेत, पण दोन्ही खंड वाचल्याच्या नंतर आपल्या असं लक्षात येते की एकूण गतकाळाकडे पाहण्याची जी दृष्टी वस्तुनिष्ठ दृष्टी असायला पाहिजे तशी ल. रा. पांगारकरांची दिसत नाही. ल. रा. पांगारकरांची दृष्टी वस्तुनिष्ठ नाही, ते जाणीवपूर्वक म्हणजे सोयीचा इतिहास लिहितात. वाङ्मयाचा इतिहास सुद्धा त्यांनी सोयीचा लिहिलेला आहे, वस्तुस्थिती नोंदवलेली नाही. आणि समीक्षकाकडे जी एक दृष्टी असायला पाहिजे ती दृष्टी ल. रा. पांगारकर यांच्याकडे दिसत नाही हे मी स्पष्टपणे नोंदवतो. आणि हे नोंदवताना मला बिलकुल चुकल्यासारखं वाटत नाही. वर मी जी शंभू तुळपुळे आणि पंडित महादेव शास्त्री जोशी यांची मतं नोंदवलेली आहेत तिथे मात्र मला नक्की असं वाटते की ते काही एवढे मतं त्यांचे पटण्यासारखे नसतील, पण त्या दोन्ही माणसांचं काम फार मोठं आहे. त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये कमालीचा आदर आहे, पण ल. रा. पांगारकरांविषयी मला बिलकुल तसं वाटत नाही. ल. रा. पांगारकर हे जाणीवपूर्वक मराठी वाङ्मयाच्या इतिहासाला सोयीचा आकार देणाऱ्या देणाऱ्यांपैकी एक आहेत. त्यांनी तसं केलेलं आहे, त्या माझ्या दृष्टीने ल. रा. पांगारकर हे काही फार मोठे समीक्षक वगैरे वाटत नाहीत. त्यांनी घाम खूप गाळला असेल, पण त्यांनी घाम जो गाळलेला आहे तो घामही स्वतःची भूमिका मांडण्यासाठी, सोयीचा इतिहास रचण्यासाठी घाम गाळलेला आहे असंच मला वाटतं. ठीक आहे, पण दुसरं म्हणजे आपल्या दृष्टीने इथं महत्वाचं हे आहे विद्यार्थी मित्रो की ल. रा. पांगारकर भले काही म्हणत चोखा मेळाने विद्रोह व्यक्त केलेला आहे, ते भक्ती सुखामध्ये वगैरे रमलेले नाही. आणि ते संबंध 70 वर्षे दिवसाचे 24 तास भक्ती रसामध्ये रमलेले वगैरे काही असे नव्हते. ते माणूस म्हणून जगत होते, त्यांचं आकलन अतिशय प्रगल्भ होतं, मानवी जीवनातले सुख दुःख त्यांना कळत होते, मानवी जीवनातला मान सन्मान त्यांना कळत होता, मानवी जीवनातलं जे काही संपन्नता आहे दारिद्र्य हे सगळं त्यांना कळत होतं. आणि या सगळ्याची नोंद त्यांनी केलेली आहे आणि त्याला पुरावे त्यांचेच अभंग आहेत. त्यांच्या अभंगाचे अनेक पुरावे यापूर्वी आपण पाहिलेले आहेत, ते तुम्ही पुन्हा एकदा मागे जाऊन माझे जे मागलचे जे विवेचन आहे ते ऐका, तुम्हाला ते कळेल. विल भावे यांनी असं म्हटलेलं आहे की चोखा मेळा मंगळवेड्याचा राहणारा तो संतांच्या संगतीत रमला, भक्तिसुखाचे जेवण जेवत समाधान वृत्तीने जगला. भक्तिसुखाविषयी आता पुन्हा विवेचन करत नाही, पण ते काही समाधान वृत्तीने वगैरे जगलेला नाही आपण लक्षात घेतलं पाहिजे, हे सातत्यानं मांडणी करत होते. लरा विल भावे यांनी जे मराठी वाङ्मयाचं संशोधन केलेले आहे त्याच्याबद्दल काही फार आदरानं बोलण्यासारखं नाहीये. विल भावेने पुढे असं म्हटलेलं आहे, बा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की काठीच्या एका टोकाला ब्राह्मणांची श्रेष्ठ संस्कृती व दुसऱ्या टोकाला शिवपंथांची अतिशूद्र लोकांची संस्कृती आहे असं विधान करून त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे. ब्राह्मणांनी संपादिलेल्या श्रेष्ठ संस्कृतीचा विनाश हे ज्ञानेश्वरांचं ध्येय नव्हतं, तर त्या श्रेष्ठ संस्कृतीची शिकवण अतिशूद्रांना देणे हे ज्ञानेश्वरांचं ध्येय होतं. मित्र हो, भावेंचं हे जे काही विधान आहे की ब्राह्मण हे श्रेष्ठ वगैरे आणि बाकीचे जे लोक आहेत ते शूद्र वगैरे, मला असं वाटतं की हे नीट समजून घ्यायला पाहिजे आपण की हे बिलकुल चुकीचं आहे. कारण ब्राह्मणांच्या संस्कृतीपेक्षा बाकीच्यांची संस्कृती नीच वगैरे आहे हे म्हणणं मला असं वाटते की ठीक नाहीये. आणि त्यांनी पुढे असं म्हटलं तर त्यांच्या म्हणण्याचा एकूण रोख असा आहे की ब्राह्मणांनी इतर वर्णियांकडून काही शिकण्याची कल्पना करणे म्हणजे समाज संस्कृती विनाशाचा मार्ग आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे ब्राह्मणांनी इतर कुठल्याही समाजाकडून काही शिकू नये, कारण ब्राह्मणांची संस्कृती इतर 3 वर्णांच्या संस्कृतीपेक्षा सर्वश्रेष्ठ आहे असं विल भावेचं म्हणणं आहे. आणि जर ब्राह्मण दुसऱ्या कोणाकडून काही शिकतील तर ती म्हणजे समाज विनाशाची कृती ठरेल. आता मला सांगा याच्यात विल भावेंचा अहंगंड दिसत नाही का? स्पष्टपणे अहंगंड दिसतो. आता आपण या अर्थाने विचार करा ना की विल भावे आणि विल भावेचे जात बांधव
ज्या लोकांच्या श्रमावर जगत होते, ज्या लोकांच्या ज्या लोकांनी पिकवलेलं धान्य खात होते, ज्या लोकांनी बनवलेल्या जीवनाला उपयोगी वस्तूचा उपभोग घेत होते, त्या लोकांना यांनी अशा पद्धतीचं म्हणणं, त्यांना शोपजाची संस्कृती म्हणणं हे म्हणजे कृतघ्न पण आहे ना, हे म्हणजे विलभावे कृतघ्न आहेत असं म्हटलं तर काय चुकतं? मला वाटत नाही काही चुकतं. आता शोपजांची संस्कृती असं म्हटलंय त्यांनी बाकीच्या लोकांच्या संस्कृतीला, आता हे वाईट आहे ना. शोपज म्हणजे जे वाईट लोक अगदी कुत्र्यांचं मांस खाऊ शकतात, मेल्या कुत्र्यांचं मांस खातील अशा पद्धतीचे, किंवा त्यांना आपण खानदानी नाही, खऱ्या मायबापांच्या पोटची नाहीत वगैरे अशा पद्धतीचं म्हणून त्या लोकांना त्यांनी असं म्हटलेलं. म्हणजे आता ब्राह्मण तरी खानदानी आहेत का, याच्याविषयी काही पुरावे आहेत का, आणि विल भावे काय पाहत बसले होते का असं जर मी म्हणालो तर काय चुकत? म्हणजे ब्राह्मण हे माणसं आहेत, माणसांचं जे स्खलनशील असणं आहे ते बाकीच्यांचं असते म्हणजे ब्राह्मणांचं नसते असं यांना कोणी सांगितलं, आणि असं कशाच्या आधाराने ते म्हणतात? तेव्हा इतका हंगंड आणि इतका तुच्छता भाव, म्हणजे इतरांच्या बद्दलचा तुच्छता भाव आणि स्वजातीविषयीचा एवढा अहंगंड अतिशय वाईट प्रवृत्ती आहे. आता एवढा अहंगंड असणारा माणूस मराठी वाङ्मयाचा इतिहास कसा काय लिहू शकतो, आणि त्यांनी लिहिलेला इतिहास कसा काय खरा होऊ शकतो? वेला भावेने जे महाराष्ट्र सारस्वत वगैरे पुस्तक लिहिले, मराठी वाङ्मयाचा इतिहास जो लिहिलेला आहे तो मी वाचलेला आहे, आणि याच्यापूर्वी मी जे संत जनाबाईवर दीर्घ असं लेखन केलेलं आहे, एक लेख लिहिला होता दिलं, त्यामध्ये त्यांची पुरावे मी दिलेले आहेत. मला असं वाटतं विल भावे असो किंवा लरा पांगारकर असो, ही दोन्ही माणसं अभ्यासू म्हणण्याच्या म्हणण्यासारखी नाही. ते घामगाळ वगैरे ठीक आहे, म्हणजे घामगाळणार आहेत, मेहनत घेणार आहेत, कशासाठी? आपला स्वतःचा अहंगंड मांडण्यासाठी या दोन्ही लेखकांनी घामगाळलेला आहे. खूप श्रम घेतले असतील, खूप मेहनत घेतली असतील, घेतले असतील यांनी, पण यांचं लेखन मराठी वाङ्मयाच्या इतिहासामध्ये कुठल्याच अर्थानं भर टाकणार नाही, उलट मराठी वाङ्मयाच्या इतिहासाविषयी भ्रम निर्माण करणार आहे, खोट माहिती देणार, आणि जे सामान्य वाचक आहेत त्या सामान्य वाचकांना भ्रमिष्ठ करणार किंवा त्यांना जे खरं आहे ते न सांगणार आहे. मला स्वतःला असं वाटते की यांचं लेखन मराठी वाङ्मयाच्या इतिहासातून बाजूला केलं, मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचं काहीही बिघडणार नाही, झाला तर फायदाच होईल, तोटा काही होणार नाही, अशा पद्धतीची माणसं आहे. जे माणसं इथे नवनिर्मिती करत होते, ज्या अलुतेदार आणि बलुतेदारांनी इथल्या समाज व्यवस्थेला जगवलेलं आहे, आता शेतकऱ्यांनी जर धान्यच पिकवलं नसतं, शेतकऱ्यांनी जर श्रमच केले नसते, तर ब्राह्मण कसे जगले असते? ब्राह्मणांनी काय खाल्लं? त्यांनी काय स्वतःच्या घरामध्ये मंत्र वगैरे म्हणून आणि यज्ञ म्हणून ज्वारी पिकवली होती असं कुठेच दिसत नाही. ते कितीही मंत्र म्हणोत, गायत्री मंत्र म्हणोत, आणखी कुठले मंत्र म्हणोत, खात होते ते धान्यच, आणि ते धान्य शेतकरीच पिकवत होते. हे भावे आणि भावेंच्या जात बांधवांना नाकारता येईल का? किंवा ते जे पायामध्ये चप्पल वगैरे घालत होते, जे काही वाहना घालत जोडे घालत होते, ते चांभारच बनवत होता, हे त्यांना नाकारता येईल का? ते भांडे ते वापरत होते, ते स्वतः तयार करत होते का? नाही ना. अंगावरचे कपडे घालत होते, ते कपडे कोण तयार करत होते? हे त्यांना नाकारता येईल का? म्हणजे ज्यांचे ज्यांचे तुम्ही ज्यांनी ज्यांनी निर्मिती केली ते तुम्ही वापरत होते, आणि ते निर्मिती करणाऱ्या लोकांना मात्र तुम्ही हीन म्हणता, याच्या इतका निर्लज्जपणा काय असू शकतो? मला संबंध ब्राह्मणांना वगैरे काही म्हणजे हे करायचं नाही, त्यांच्यावर टीका करायची नाही, पण विलभावेचं हे म्हणणं ज्यांना ज्यांना आवडतं, सुखावून जातं, बरं वाटतं, त्या त्या लोकांना मात्र मला थेट प्रश्न विचारायचा आहे की मग तुम्ही या ज्या लोकांना हीन लेखता, त्या लोकांनी जे निर्माण केलंय ते कसं काय आयुष्यामध्ये वापरता, तुमच्या जीवनामध्ये कसं काय वापरता? आणि दुसरं म्हणजे विलभावे ज्या लोकांना अशा पद्धतीचं म्हणतात, त्यांच्या म्हणण्यानं सुखावून जाणाऱ्या माणसांना पुरावे देता येतील का आपल्या खानदानी असण्याचं? काही पुरावे आहेत आपल्याकडे? विकार आजवाडेने जे म्हटलंय ते तुम्हाला नाकारता येईल का? त्याचा कोणीही खानदानी वगैरे नाहीये. तेव्हा विलभावेची ही जी भूमिका आहे, भूमिकाच मुळात चुकीची असल्यामुळे त्यांनी जे चोखामेळांच्या बद्दल विधान केलेलं आहे की ते भक्ती सुखात वगैरे रमले, हे मुळात वाईट आहे. आणि विलभावेनी हेही लक्षात घेतलं नाही की ज्या ज्ञानेश्वरांना ब्राह्मणांची संस्कृती बहुजनांना शिकवायची होती, त्या ज्ञानेश्वरांना
ब्राह्मणांनीच वाळीत टाकलेलं होतं, ब्राह्मणांनीच आपल्या जातीतून बहिष्कृत केलं होतं. ज्या ज्ञानेश्वरांना ब्राह्मणांनी बहिष्कृत केलं, त्या ज्ञानेश्वरांना बहुजनांनी आपल्या पकडात घेतलं होतं. की इतिहासातलं सत्य आहे. ज्या ब्राह्मणाने ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांना आत्महत्या करायला भाग पाडले, त्या ज्ञानेश्वराची त्या ब्राह्मणांची संस्कृती श्रेष्ठ कशी असेल आणि किती श्रेष्ठ होती हे ज्ञानेश्वरांना कळणार नाही. कारण ज्ञानेश्वरांच्या जीवनाचा भाग आहे ना. पुढे समंत आयुष्यभर ते बिना मायबापाचे म्हणून जगले. त्या ज्ञानेश्वरांना काय दुःख झालं असेल आणि ते ज्ञानेश्वर कुठल्या ब्राह्मणांची संस्कृती शूद्रांना शिकवणार होते. त्या ज्ञानेश्वरांना जर उलट ह्या त्यांना विलभावे शूद्र म्हणतात, त्या शूद्राने जर ज्ञानेश्वरांना पदरात घेतलं नसतं तर कदाचित ज्ञानेश्वरांनाही त्यांच्या आई वडिलांच्या मार्गानं जावं लागलं असतं किंवा ते गेले असते. उलट त्यांना इथल्या शूद्राने पदरात घेतलं ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे. ज्ञानेश्वरांनी संत नामदेवांना संत चोखामेळांना काय दिलं काय शिकवलं हा भाग वेगळा. ज्ञानेश्वरांना संत नामदेवांनी आधार दिला ही गोष्ट पटण्यासारखी आहे. संत ज्ञानेश्वरांच्या पाठीमागे कोणीच नव्हतं, पण संत नामदेव दामा शेटीचे वंशज होते. दामा शेटीचा मुलगा होता. शेटी हा शब्द सावकार या अर्थाने येतो. समाजातला एक समाज मान्य असा ज्याला समाजामध्ये मान सन्मान असा माणूस म्हणून येतो. आणि त्यांच्या आधार त्यांचा मुलगा नामदेव आहे तेव्हा नामदेवाचं एक कष्ट आहे. आणि दुसरं म्हणजे नामदेवाच्या पाठीमागे बहुजन समाजाचं पाठबळ आहे, बहुजन संतांचं पाठबळ आहे. केवळ संत जनाबाईच नाही तर गोरा कुंभार वगैरे आहे, कर्ममेळा आहे, बंका महार आहे, सोयराबाई आहे, निर्मळ आहे, बाकीचे जे संत आहेत समकालीन सगळे संत नामदेवांच्या पाठीमागे आहेत. आणि अशा काळामध्ये ज्ञानेश्वरांच्या पाठीमागे मात्र त्यांच्या जातीतले सुद्धा नाहीत. असा ज्ञानेश्वर शूद्रांना कुठली संस्कृती शिकवणार होत, उलट शूद्रांच्या सोबत राहून ते जगत होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी मागेही विधान असं केलेलं आहे की संत ज्ञानेश्वर जन्माने जरी ब्राह्मण असले तरी जगण्याच्या प्रवासात ते बहुजनांसारखे जगत होते, बहुजनच होते असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा विलभावेंचं हे जे म्हणणं आहे ते विलभावेंचं म्हणणं पटून म्हणजे पटण्यासारखं नाही. मित्र आपण इथे एवढं लक्षात घेऊ की विलभावेंच्या म्हणण्याप्रमाणे आपण चोखामेळा संतीत शरण होते भक्तिरसात वगैरे जगणार होते असं आपण म्हणू शकत नाही. चोखामेळाने आपल्या प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत असं आपण म्हणायला हवं. तेव्हा ब्राह्मणांची संस्कृती फार श्रेष्ठ वगैरे असं आपल्याला म्हणता येणार नाही. ब्राह्मणांची संस्कृती आपण जर एकूण तपासली तर ऐतकव स्वरूपाची आहे. देवाधर्माचं थोतांड उभं करायचं, कर्मकांडाचं स्तोम माजवायचं, भोळ्या भावड्या समाजाचं शोषण करायचं आणि धर्माचरणाच्या ढोंगाड पापाचरण करत जगायचं अशी एक त्यांची पद्धती दिसते. हे मी केवळ उगीच म्हणत नाही, याबाबत अनेक पुरावे देत आहेत. तिला काही तिथे देणं अपेक्षित नाही. बाकी मी अनेक ठिकाणी माझ्या पद्धतीने विवेचन केलेलं आहे. तेव्हा ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि संबंध संस्कृतीला आकार देणारे जर कोण आहेत तर मित्र हो जे नवनिर्माण करणारे आहेत, जे श्रम करणारे आहेत, काम करणारे आहेत, ते आहेत. मंत्र जपणाऱ्या लोकांनी संस्कृतीची जडणघडण केलेली नाही तर घाम गाळणाऱ्या लोकांनी संस्कृतीची जडणघडण केलेली आहे. हे मला स्पष्टपणे नोंदवायचं आहे. कितीही मंत्र फुंकले काही केले तर घर उभं राहत नाही. घर उभं करण्यासाठी तो गवंडीच पाहिजे, त्यांनाच घाम गाळले पाहिजेत, मजूर पाहिजे, त्यांनी घाम गाळलं पाहिजे, तेव्हाच घर उभं राहतं. शेतातलं धान्य उगीच पिकत नाही जेव्हा त्या शेतामध्ये शेतकऱ्यांच्या घामाचं सिंचन होते तेव्हा ज्वारी पिकत असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुर्गंधी असणारे जे जनावरं मेलेले असतात त्यांचं कातडं काढून ते कमावल्याच्या नंतर मगच त्याची चप्पल बनवता येते, मगच त्याचा जोडा बनवता येते हे वास्तव आहे. मित्र हो ही जी संबंध संस्कृती आहे त्या संस्कृतीची जडणघडण कोण केली असेल तर ती ह्या श्रम करणाऱ्यांनी केलेली आहे, श्रमिकांनी केलेली आहे. त्यांच्या घामावर ही संस्कृती उभी राहिलेली आहे. आणि म्हणून अशा श्रमिकांना तुच्छ लेखणं हा अतिशय कृतघ्नपणा आहे, निर्लज्जपणा आहे. तेव्हा असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि या पातळीवर आपल्याला मग संत नामदेव असतील किंवा संत चोखामेळ असतील यांना अशा पद्धतीचं खोटं वगैरे किंवा अशा पद्धतीचं उगदे रमले भक्तिरसाद रमले वगैरे असं म्हणता येणार नाही. आणि अशा पद्धतीचा हा
जातीय हंगंड सुद्धा समर्थनीय ठरणार नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्र। आणखी एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की संत चोखामेळाने विद्रोह व्यक्त केला, आपण संत चोखामेळांचा विद्रोह फार म्हणजे तीव्र ठरला नाही, हे साहजिक आहे। तुम्ही काय लक्षात घ्या ना, 13वा शतक। आणि दुसरं आपण आणखी जाणीवपूर्वक लक्षात घेतलं पाहिजे की संत चोखामेळांचं भौतिक जगणं ज्याला संपन्नता म्हणून, ती कशी होती? कमालीची, कमालीचं दारिद्र्यात जगत होते ना ते, तसंही होते। आता अशा काळामध्ये ते करणार का? म्हणजे कितीही ते म्हणत असले की माझ्याच वाट्याला हे काय आहे, माझ्या वाट्याचं गेलं कुठं, मला जर असं जन्माला घालायचं असतं मग जन्माला जरी कशाला घातलं, असे किती जरी म्हणत असले तरी शेवटी करणार काय? मित्र हो, त्यांचे जात बांधव सुद्धा संत चोखामेळांच्या पाठीमागे नव्हते। 13व्या शतकातला सबंध समाज कसा जगत होता? ब्राह्मणी व्यवस्थेच्या प्रभावात जगत होता। ब्राह्मणी जी धर्मव्यवस्था मांडले त्याच्या प्रभावात जगत होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्र हो। हे ठिकाण नाही सांगायचं, पण हे तुम्हाला कळावं म्हणून जाणीवपूर्वक सांगतो। जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नवा विचार मांडायला सुरुवात केली, तेव्हा नवी पिढी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानं प्रभावित झाली, पण त्यांच्याच घरातले त्यांचेच आई वडील जुन्या परंपरेला चिकटून होते, तुम्ही नाकारणार आहात का? आणि हे जर असं असेल तर मग 13व्या शतकामध्ये समाज कुठल्या परंपरा पाळत होता आणि कुठल्या प्रभावात जगत होता, हे आपण लक्षात घेणार नाही। आणि म्हणून मग संत चोखामेळासारख्या एखाद्या व्यक्तीला कळत होतं की आपल्यावर अन्याय होतो आहे, ते सांगत होते की आमच्यावर अन्याय होतोय, त्यांचे चांदळा म्हणजे विठ्ठलाचे अभंग वगैरे पाहिल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं, पण तरी ते ऐकत कोण होतं? त्यांचा समाजही त्यांच्या पाठीमागे नव्हतं ना, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि भौतिक पर जगणं जे आहे त्यांचं, आर्थिक जगणं वगैरे ते काय फार श्रीमंत वगैरे नव्हते। आता करणार काय? पण मित्र हो, अशाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये संत चोखामेळाने त्यांच्या परीनं त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे, हे आपण विसरायला नको। पहा कि बाकीचे लोक काय म्हणतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। जसं हे विल भावे झाले, लरा पांगरकर झाले, शंभू तोळपुळे झाले, पंडित महादेव शास्त्री जोशी झाले, तसं बाकीचे संत बाकीचे विचारवंत काय म्हणतात, बाकीचे लेखक काय म्हणतात, याच्या अगोदर रावसाहेब कसबे यांच्या विधानांचं मी विवेचन केलेलं आहे, त्यांचं विधान मी तुमच्या समोर ठेवलंय। संतांची चळवळ हिंदू व्यवस्थे विरोधी पहिला विद्रोह हा एक दीर्घ लेख रावसाहेब कसबे यांनी लिहिलेला आहे, तो तुम्ही वाचू शकता। त्याचा मागे उल्लेख आलेला असल्यामुळे त्याच्याविषयी फार मी बोलत नाही, पण बाकी निलेशपणे या लेखकांनी पंढरपूरच्या पडवे उत्पादनांच्या व्यवस्थेविरोधातलं पहिलं बंड चोखोबाणी केलं होतं असं विधान केलेलं आहे। आणि हे केवळ विधान केलेलं नाही, चोखोबाणी हे पहिलं बंड कसं केलं होतं त्याचं सविस्तर विवेचन निलेश बने या लेखकाने केलेला आहे, आणि जोहार चोखोबा नावाच्या पुस्तकामध्ये त्यांचा हा लेख आलेला आहे, ते आपण वाचलं पाहिजे। त्याच्यानंतर प्रशांत जाधव यांनी भेदाभेद भ्रम अमंगळ नावाचा एक दीर्घ लेख लिहिलेला आहे, आणि या लेखामध्ये प्रशांत जाधव यांनी सुद्धा चोखोबांनी त्या काळामध्ये विद्रोह कसा व्यक्त केला याची सविस्तर चर्चा केली आहे। हे दोन्ही या दोन्ही लेखकांनी जोहार चोखोबा या पुस्तकामध्ये लिहिले, हे पुस्तक संपादित केलेलं आहे सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड यांनी, हे पुस्तक तुम्ही वाचा। आणि या दोन्ही लेखकाचं जे म्हणणं आहे ते पुन्हा एकदा आपण नीट समजून घ्या, समजून घ्यायला हरकत नाही, आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणखी एक साधक म्हणजे तुम्हाला एक दाखला देतो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका काय होती चोखोबांच्या कार्याकडे पाहण्याची, त्याबाबत एक गोष्ट पाहण्यासारखी आहे ती अशी की भास्करराव भोसले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सख्य होत, म्हणजे भास्करराव भोसले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आणि जवळचे अनुयायी होते। 47-48 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओरिजिन ऑफ अनटचेबल टचेबिलिटी हा ग्रंथ लिहित होते, आणि हा ग्रंथ लिहित असताना त्यांना भास्करराव भोसले यांनी सांगितलं की हा जो तुम्ही ग्रंथ लिहित आहात तो ग्रंथ तुम्ही चोखोबांना अर्पण करा, कारण त्याच्या अगोदर तुम्ही हू वेअर द शुद्राज हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ महात्मा फुले यांना अर्पण केलेला आहे। म्हणजे तुमची एक प्रवृत्ती आहे की जे जे इतिहासातले मोठे विचारवंत वगैरे आहेत, परिवर्तनवादी विचार मांडणारे आहेत किंवा जे विवेकवादी लोक आहेत त्यांना तुम्ही तुमचे ग्रंथ अर्पण करता, तर आता याच्यानंतर तुम्ही हा जो लिहित असलेला ग्रंथ आहे तो तुम्ही चोखामेळा यांना अर्पण करा।
मग त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हसले आणि त्यांना ते असं म्हणाले की चोखामेळ्याला कसं काय आपल्याला ग्रंथार्पण करता येईल, कारण चोखामेळा तर काँग्रेस हरिजनासारखे आहेत. आता काँग्रेस हरिजन हा त्यांनी त्यावेळेस जाणीवपूर्वक वापरला तो शब्द आहे, कारण काँग्रेसमध्ये त्यावेळेसची काँग्रेस हा काँग्रेसमध्ये जे हरिजनाची सेवा करणारे वगैरे काही लोक होते किंवा यांच्यातलेच तिकडे गेलेले जे होते ते धड ना विवेकवादी झाले होते ना धड परंपरा पाळत होते. म्हणजे विवेकवादी झाल्याचं किंवा समतेचं सूत्र वगैरे पाळण्याचा ढोंग करत होते आणि धड परंपरा सोडत नव्हते. म्हणजे नीट काही भूमिका नसणारे गोंधळलेल्या लोकांच्या बद्दल त्यांचं ते विधान होतं. ठीक आहे, तेव्हा ते म्हणाले की अशा पद्धतीचं चोखामेळ्याचं सुद्धा आहे, कारण चोखामेळा काही स्पष्ट अशी भूमिकाच घेत नाहीत असं ते म्हणाले. नंतर मग भास्करराव भोसलेंना यांचं वाईट वाटलं की असं का म्हणतात, आणि मग त्यांनी शांतपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना चोखामेळा नक्की काय होते ते समजून सांगितलं. आणि चोखामेळ्यांचा जो वेदाशी विटाळ शास्त्राशी विटाळ पुराण्या मंगळ विटाळाची हा अभंग आहे, हा अभंग त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पटवून दिला, सांगितलं. आणि त्यांनी म्हणजे त्यांना ही गोष्ट सांगितली की संत चोखामेळा 13व्या शतकात हे लिहित होते आपण लक्षात घेतलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे म्हणणं पटलं आणि विद्यार्थी मित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी द अनटचेबल्स नावाचा जो त्यांचा ग्रंथ आहे, या नावानं जो त्यांनी ग्रंथ प्रकाशित केला प्रसिद्ध केला तो ग्रंथ त्यांनी नंदना रविदास आणि चोखामेळा हे जे 3 मध्ययुगीन संत आहेत अस्पृश्य संत आहेत त्यांना अर्पण केलेलं आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संत चोखामेळा हे विचार मांडणारे होते, विवेकवादी होते आणि आपल्या काळाच्या बद्दलच्या प्रतिक्रिया नोंदवणारे होते. ते केवळ होला हो देणारे नव्हते, त्यांना काळ कळत होता, त्यांना चूक काय बरोबर काय हे कळत होत, धर्मशास्त्रातलं थोतांड काय आहे हे त्यांना कळत होत. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मान्य केलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला ग्रंथ त्यांना अर्पण केलेला आहे हे आपण नाकारू शकतो का? तेव्हा संत चोखामेळा हे विद्रोह वगैरे काय व्यक्त करत नव्हते आणि ते भक्त रसामध्ये वगैरे रमलेले होते असे विधान आपल्याला करता येणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि निवळ ब्रह्मरस वगैरे पित होते किंवा असं काहीतरी मागत होते असं आपल्याला नाही म्हणता येणार, कारण त्यांनी स्वतः ते सांगितलेलं आहे की नाही मी जन्मभराचा भिकारी होऊन ठेवलेलो आणि माझ्या वाट्याला वगैरे दारिद्र्य आलेलं आहे. देवाला ते विचारतात की देवा माझ्या वाट्याला हे दारिद्र्य का आलेलं आहे, माझ्या वाट्याचं गेलं कुठे? ते देवाला एका ठिकाणी म्हणतात जेव्हा माझं दैव लिहायचं होतं किंवा माझ्या वाट्याचं मला द्यायचं होतं तेव्हा कुठे गेला होता तो? कोणाचा सांभाळ केला असं म्हटलेलं आहे. आता कोणाचा सांभाळ केला या शब्दाचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात. म्हणजे कोणाच्या प्रेमात पडला होता का असं म्हणण्यापर्यंत त्याचा अर्थ निघू शकतो किंवा आणखी वेगवेगळे अर्थ. ठीक आहे, हेच अर्थ लोकांनी लावा असं माझं म्हणणं नाहीये, पण याच्यातली तीव्रता लक्षात घ्या की माझ्या वाट्याचं मला देत असताना तुम्ही कोणाचा सांभाळ केला? देवालाही उगीच विचारतात का? इतकी चीड चोखामेळांना का आली असावी? ही चीड त्यांच्या वाट्याला जे अपमान येत होता, जे दारिद्र्य येत होतं त्याच्यातून आलेली आहे. आणि एवढ्या चिडून जे देवाला ते विचारतात, उगीच विचारतात, म्हणजे वाट्याला आलेली जी स्थितीगती आहे ते मूकपणे नाही सहन करत, प्रतिक्रिया नोंदवतात. तेव्हा ब्रह्मरसांचं वगैरे आपल्याला असं नाही म्हणता येणार. हे म्हणजे आता संत चोखामेळाची पत्नी प्रसूत व्हायची वेळ आले तेव्हा चारानं भरून ब्रह्मरसाची असं नाही म्हणता येणार. कधी तिला 4 ग्लास ब्रह्मरस आता ते पिईल आणि आता तिचं भागेल असं नाही म्हणता येणार. तेव्हा अशा पद्धतीचे हे शब्द चल वगैरे आपल्याला करता येणार नाही, हे चुकीच आहे आपल्याला म्हणता येतं. मित्र हो, अशा पद्धतीचं जे म्हणणं आहे. दुसरं म्हणजे शंभू तुळपुळेने म्हटलेलं आहे की संत चोखामेळा यांचं जीवन सफल झालं. आता या सफल झालं म्हणत असताना नक्की काय म्हणायचं आपल्याला, कसं सफल होईल? संत नामदेवांच्या संगतीमुळे चोखामेळ्यांचं जीवन सफल झालं असं त्यांनी म्हटलंय. संत नामदेवांचं जीवन तरी सफल झालंय का? ज्या संत नामदेवांना पंढरपूर सोडावं लागलं त्या संत नामदेवांचं जीवन सफल झालं असं म्हणता येईल? ते पंढरपूर सोडण्याची कारण काय आहे हे वेगवेगळ्या पद्धतीने तपासता येणार नाही. तेव्हा कदाचित चोखामेळांची जशी हत्या झाली तशी हत्या नामदेवांची सुद्धा करण्याचा प्रयत्न झाला नसेल कशावरून, आणि त्याच्यामुळे संत नामदेवांनी पंढरपूर सोडलं नसेल कशावरून. तेव्हा ज्या संत नामदेवांचं जीवन सफल झालं नाही
त्यांच्या संगती संत चोखामेळा यांचं जीवन सफल झालं असं कसं काय म्हणता येईल? जे संत चोखामेळा वयाच्या 70व्या वर्षी कुसू बांधत होते, भिंत बांधत होते, आणि त्या भिंत तिथे त्यांची हत्या झाली किंवा मरण आलं, त्यांचं जीवन सफल झालं हे कोण्या अर्थाने? सबंध जीवनभर उपाशी होते, सबंध जीवनभर अर्धनग्न अवस्थेमध्ये जगत होते, सबंध जीवनभर मेलेली ढोरं ओढत होते, सबंध जीवनभर लोकांनी केलेला अपमान सहन करत होते, विटाळ तुझ्यामुळे विटाळ होतो म्हणून लोक त्यांना दूर व्हायला सांगत होते, ते ऐकून सहन करत होते, त्या माणसाचं जीवन सफल झालं कसं काय म्हणता येईल? शंगो तोळपुळे यांच्याविषयी आदर व्यक्त करून मी असं म्हणेल की या की शंगो तोळपुळेंनी हे म्हणणं चुकीचं आहे. परदुख शीतळ म्हणतात ते, यालाच म्हणतात दुसऱ्यांच्या दुःखांचे चटके आपल्याला कळत नाहीत असं जे म्हणजे लोक म्हणतात ते हेच. लोकांच्या तोंडला वाक्प्रचार असतो किंवा एक म्हण असते की परदुख शीतळ, दुसऱ्यांचं दुःख शीतळच वाटतं. चोखामेळांचं जीवन असंच यांना शीतळ वाटत शीतळ वाटत गेलं, सुसह्य वाटत गेलं असं म्हणायचं यांना, पण असं नाही. संत चोखामेळांचं जीवन असह्य होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आता मी विवेचन करत नाही त्याचं, पण संत चोखामेळांचे विटाळाचा जो अभंग आहे वेदाशी विटाळ वगैरे, ते जर आपण लक्षात घेतला तर ते तुम्हाला कळेल संत चोखामेळांच्या अंतहृदयामध्ये काय जळत होत, ते काय पेटलेलं होत ते तिथे कळेल. दुसरं म्हणजे संत चोखामेळांचा विवेक किती जागृत होता हे तुम्हाला कळेल. चोखामेळा संचित चरण प्रवृत्तीचे नव्हते तर विवेकवादी होत गेलेले होते हे आपल्याला नक्कीच कळतं. तेव्हा भ्रमरसांचं पाप पुण्याचं स्वर्ग नरकांचं किंवा कर्मफळाचं वगैरे थोतांड उभं करून लोकांना फसवणाऱ्या ज्या इथे जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेविषयी चोखामेळा नक्कीच बोलत होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. विल भावे असतील किंवा लरा पांगारकर असतील, त्यांनी चोखामेळांची जी मुख्य विवेकी भूमिका आहे आणि त्यांनी जो वेदना व्यक्त केलेल्या आहे त्याबद्दल ते व्यवस्थित मूल्यमापन झालेलं नाही असं मला म्हणावं असं वाटतं, किंवा हे अगदी स्पष्ट आहे, ठळक आहे. म्हणजे संत चोखामेळांचेच अभंग तुझे दिसते, या लोकांनी ते नीट मांडलेलं नाही, यांना कदाचित ते कळत नसेल, यांच्या जीवनाचे संदर्भ वेगळे असावे. आपल्याला असंही म्हणता येतं की ज्यांचं जळतं त्याला कळतं, यांचं ते जळतच नव्हतं तर कळेल कसं असं म्हणता येते. ते म्हणत असताना मला निवळ टीका वगैरे नाहीये, मला चोखामेळांचे अभंग समोर ठेवल्याच्या नंतर चोखामेळांच्या अभंगातून माझ्यासारख्या सामान्य माणसाला जे कळतं, जे माझ्या लक्षात येतं, मला जे आकलन होतं त्यातून मी हे म्हणत आहे. कदाचित चूक असेल तर चोखामेळांच्या अभंगाचे वेगळे अर्थ काय होऊ शकतात हे या लोकांनी सांगितलं पाहिजे असं मला वाटतं. मला असं वाटतं किंवा किंवा की चोखोबांचं चोखोबा भक्तिसुखांचं जेवण जेवत होते, चोखोबा ब्रह्मरसांची उच्चिष्ट मागत होते, चोखोबांचं जीवन नामदेवामुळे सफल झालं वगैरे असं हे लोक का म्हणत असावेत मला असं किंवा किंवा वाटतं. माझं म्हणणं अंतिम वगैरे समजण्याची गरज नाही, पण माझ्यासारख्या माणसाला वाटतं की एकदा असं म्हटलं की चोखोबांच्या पुढे काही प्रश्नच नव्हते, ते आनंदीच होते, ते दुःखी नव्हतेच असं म्हटलं की दुःखाचे कारण शोधायचा प्रश्न संपतो ना. आता ते दुःखी नव्हतेच तर दुःखाचे कारण शोधायचा कुठं प्रश्न आहे? आता एकदा दुःखी होते म्हटले की का होते हा प्रश्न येतो, आणि का होते काच उत्तर तुम्ही शोधत गेला की तुम्हाला गतकाळामध्ये का शोधायला लागला तुम्ही की ब्राह्मणांचं कृष्ण म्हणजे वाईट जे कृती आहे किंवा समाजाच्या शोषणाचं जे कृती आहे किंवा त्यांचं जे थोतांड आहे, त्यांचं जे कपटकारस्थान आहे, हे टाळून महाराष्ट्रातल्या किंबहुना भारतीय समाज व्यवस्थेचं आकलन करता येत नाही ही वस्तुस्थिती. महाराष्ट्रातल्या समाज व्यवस्थेचं, गतकाळातल्या समाज व्यवस्थेचं तुम्ही जर नीट मांडणी करायला लागलात आणि काते अशा पद्धतीने उत्तर शोधायला लागलात तर ब्राह्मणांच्या कृत्यावर तुम्ही कसं काय पांघरून टाकू शकता, टाकू शकत नाही. तुम्हाला म्हणजे मनुस्मृती ही नाहीच असं म्हणू शकता का तुम्ही? मनुस्मृती लिहिलीच गेली नव्हती असं म्हणू शकता का? मनुस्मृतीचा सामाजिक जीवनाशी काही संबंधच नव्हता असं आपण म्हणू शकतो का? कसं काय म्हणू शकतो आपण? म्हणू शकत नाही ना. आता विलभावे जर अशी विधानं करत असतील कसं म्हणू शकतो आपण? मग आता काय करायचं दुसरीकडे? त्या काळामध्ये काही प्रश्नच नव्हते, म्हणजे चोखोबा सुखानच जगले. आता एकदा चोखोबा सुखाने जगलं म्हटले म्हटलं की संपलं ना, हे एक नवीन षडयंत्र. म्हणजे कारणाचा शोधच घ्यायचं नाही आणि आपल्या जात बांधवांच्या वाईट कृत्यावर पांघरून घालायचं, मला वाटतं चूक आहे. ठीक आहे, गतकाळांचं वास्तव जे काही असेल ते असेल, पण अशा पद्धतीनं खोटं काहीतरी बोलायचं आणि इतिहासाला झाकून टाकायचं
इतिहासच नाकारायचा किंवा इतिहासाचे आपल्या पद्धतीने अन्वय अर्थ लावायचं किंवा इतिहास शोधावाच लागून अशा पद्धतीने परिस्थिती निर्माण करायची किंवा तशा पद्धतीचं एक नवच आकलन मांडायचं, मला वाटते चुकीचं अशा पद्धतीने ही मांडणी करू नये असं मला वाटतं. आता ठीक आहे, आता आपण समारोपाकडे जात असताना असा एक प्रश्न आपल्याला निर्माण करता येतो किंवा कोणी तुम्ही मला विद्यार्थी वगैरे विचारू शकता की इतिहासातून आपल्याला काय मिळतं, कशासाठी इतिहासाचं आकलन करायचं, कशासाठी वाद उकरून काढायचे, खरंच का मित्र हो अभ्यासाच्या वाटा बंद करायचे आहेत का आपल्याला? अभ्यासाच्या वाटावर नाही बंद करता येणार. दुसरं म्हणजे इतिहासात नक्की काय झालेलं आहे हे समजून का घ्यायचं नाही इतकं वाईट आहे का? इतिहास आपण जर समजून घेणार नसू तर इतिहास घडवणार तरी कसं आपण, आणि भविष्यातल्या चुका टाळणार कसे? म्हणजे आपण काही चुकलंच नाही असं जर गृहीत धरणार असू तर आपण चुका टाळण्याचा प्रयत्न कधी करू? मित्र हो आपण इतिहास समजून घ्यायला बिलकुल हरकत नाही, आपण इतिहास समजून घ्यावा त्यात काही वाईट नाही. दुसरं म्हणजे इतिहास समजून घेत असताना इतिहासात ज्यांनी अधिक चुका केल्या त्यांनी जाणीवपूर्वक इतिहास नीट समजून घ्यावा आणि त्या चुकांची पुनरावृत्ती करण्याचं टाळावं. कोणीही जन्मानं श्रेष्ठ नसतो, कोणीही जन्मानं बुद्धिवान वगैरे नसतो, शहाणा वगैरे नसतो. हे जन्मानं शहाणा वगैरे हे ठीक आहे, पूर्वीचे लोक फसले असतील पण असं काही नाहीये. मी माझ्या अनुभवानं सांगू शकतो, मी अनेक ब्राह्मणांच्या ब्राह्मणांना जवळून ओळखतो, तेव्हा कोणी जन्मानं वगैरे शहाणा नसतो. शहाणा होण्यासाठी काही अभ्यास वगैरे करावा लागतो, शहाणा होण्यासाठी आपलं जे आकलन आहे ते आकलन वाढवावं लागतं. निव्वळ कुठल्या तरी जातीमध्ये जन्मला म्हणून शहाणा नसते आणि कुठल्या तरी जाती जन्मलेला माणूस मूर्ख असतो असं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्धीवर यांच्या शहाणपणावर कोणाची शंका आहे असू शकते? तेव्हा काही जातीमध्ये जन्मले आणि ते शहाणे असतात आणि काही जातीमध्ये जन्मले मूर्ख असतात असं कोणाचं म्हणणं असेल तर मला वाटतं की ही माणसं डोळे असून आंधळे आहेत, कारण हे त्यांच्या मेंदूला काय कळतं हा भाग वेगळा, पण डोळ्याला दिसतही नाही म्हणजे हे आणखी वाईट आहे. म्हणजे ठीक आहे मेंदूचा काही प्रश्न असेल तर ते नक्की तपासता येत नाही, ते कातड्याच्या हाडाच्या आत आहे, पण डोळ्याला तर दिसते ना, तुमच्या डोळ्याला दिसते तर तपासा पहा मग तुम्हाला कळेल. मला वाटते की नव्या पिढीनं कोणी असो हे जन्मानं काही नसते एवढं तरी टाळा. दुसरं म्हणजे आजही इतिहासातले जे कर्मकांड आहेत, इतिहासातलं जे अज्ञान आहे त्याची पुनरावृत्ती होत आहे. आजही सरस्वतीची पूजा केली जाते आणि सरस्वतीकडे विद्या मागितली जाते आणि हे प्राध्यापक माणसं करतात हे मला चांगलं माहित आहे. आता प्राध्यापक असणारे माणसं जर विद्ये म्हणजे सरस्वतीकडे विद्येचं दान मागत असतील तर हे विद्यार्थ्यांना काय शिकू शकतील? म्हणजे एवढं अज्ञान चांगलं आहे का? तेव्हा इतिहास याच्यासाठी तपासला पाहिजे की आजही ते आणखी गेलं नाही. तेव्हा इतिहास तपासा, विशेष म्हणजे वर्तमान काळ सुद्धा नीट तपासला पाहिजे आपण. आता आणखी एक प्रश्न आहे मित्र, की समजा आपण असं गृहित धरू की त्या काळामध्ये धर्मव्यवस्थेची सूत्र ब्राह्मणांकडे होती, ठीक आहे, धर्मव्यवस्थेची सूत्र त्या काळात महार मातम चांभार वगैरे लोकांकडे असते. धर्मव्यवस्थेचं सूत्र वेगळं राहिलं असतं किंवा धर्मव्यवस्था अधिक उदार वगैरे राहिली असती आणि बाकी सगळ्या लोकांना सन्मान वगैरे मिळाला असता. कदाचित कोणाला पटेल अगरण पटेल मित्र असं काही झालेलं झालं नसतं, धर्मव्यवस्था आज जशी आहे तशी राहिली असती, कारण यांना संधी मिळाली असती तर यांनी शोषण केलं असतं, यांनी लोकांना असं ठरवलं असतं. त्याचं कारण कोण ब्राह्मण आहेत आणि कोण महार मान चांभार आहेत हा प्रश्न नाही. मित्र हो ही सगळी सामान्य माणसं आहेत आणि मुळात माणसाचा स्वभाव स्वार्थी आहे हे ब्राह्मणांनी लक्षात घ्यावं आणि या बाकीच्या लोकांनी लक्षात घ्यावं. म्हणून मी ब्राह्मणांवर वगैरे टीका करत नाही, ब्राह्मणांनी लक्षात घ्यावं. हे समजा माझ्या जातीच्या लोकांकडे जर धर्माची सूत्र असती तर माझ्या जातीचे लोक खूप उदार राहिले असते का? बिलकुल नाही. त्यांनी अशाच पद्धतीची मांडणी केली असती आणि संधी मिळाली असती तर त्यांनीही शोषण केलं असतं आणि त्याचं कारण माझी जात वाईट आहे असं नाही किंवा ब्राह्मण वाईट आहेत असं नाही. मित्र हे माणसं आहेत आणि माणसांना संधी मिळाली की असंच करतात. आज बहुजन समाजातली अनेक माणसं वेगवेगळ्या पदांवर आहेत आणि ती माणसं काय करतात हे आपण सगळं पाहतो आहोत. स्त्रियांवर अन्याय झाला वगैरे आपण म्हणतो आहोत, आज स्त्रिया अनेक मोठमोठ्या पदांवर आहेत. त्यांच्याकडे कामा आपल्या कामासाठी जाणाऱ्या स्त्रियांच्या मुलाखती घ्या मग तुम्हाला कळेल ते काय म्हणतात. ते उलट असं म्हणतात की बाई इथे आहे म्हणून आमचं आणखी वाईट झालं, इथं पुरुष असतं तर बरं झालं असतं. मित्र पुरुष असतं तर बरं झालं असतं हा त्यांचा भ्रम आहे. स्त्री असो की पुरुष असो मुळात हे स्वार्थी असतात, अहंकारी असतात,
कोणत्याही प्रकारची सत्ता त्यांना मिळाली की अहंकार येतो आणि कुठल्याही व्यवहारातून आपल्याला स्वार्थ साधला आपला स्वार्थ साधला पाहिजे हे यांची भूमिका असते. मित्र हो मग याला अपवाद नसतात का? विद्यार्थी मित्र हो याला अपवाद असतात. म्हणजे अपवाद असतात त्यांचा ना जातीशी संबंध असतो ना धर्माशी संबंध असतो, ते त्या सगळ्याच्या पलीकडे गेलेले असतात. ते विशिष्ट जातीचे म्हणून अपवाद नसतात, विशिष्ट धर्माचे म्हणून अपवाद नसतात, अपवाद अपवादच असतात. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ महार जातीत जन्माला आले म्हणून शाणे होते असं होऊ शकत नाही. ते शाणेच होते, हुशारच होते, बुद्धिमानच होते आणि त्यांची भूमिका समाज हिताचीच होती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा असे जे काही समाज हिताची कळकळ असणारे, समाज हिताची तळमळ वाहणारे जे लोक असतात ते अपवाद असतात, अपवादात्मक असतात आणि त्यांना जातीचे जातीच्या वगैरे बंधनातले नसतात. पण यावी मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे तुम्हाला मी जाणीवपूर्वक याच्यासाठी सांगतो की गत काळामध्ये ब्राह्मणांनी हे केलं म्हणून ब्राह्मणांना टार्गेट करण्याचं बिलकुल कारण नाही. कारण दुसरे तिथे असते तर त्यांनी हेच केलं असतं. पण म्हणून गतकाळाचं वास्तव बदलत नाही. गतकाळाची वस्तुस्थिती आहे ती आहेच आहे, तेही नीट समजून घेतले पाहिजे. पण मित्र हो आपण इतिहासाचा अभ्यास जो करतो ते एकमेकामध्ये द्वेष पसरविण्यासाठी नाही याचही भान ठेवलं पाहिजे. इतिहासाचा आपण अभ्यास याच्यासाठी करतो की इतिहासातल्या चुका टाळून पुढच्या काळामध्ये आपण अधिक स्नेहानं आपलेपणानं आपुलकीनं समूह जीवन जगावं आणि समूह जीवन जगत असताना त्याच्यात समूहभाव असावा याच्यासाठी आपण हे सगळं करतो याचं आपण भान ठेवलं पाहिजे. मला वाटतं ते आपण ठेवाल असं आपण इथे म्हणू म्हणे असं आपण गृहित धरू म्हणे. ठीक आहे. तेव्हा गतकाळातल्या अंगणातून आणि न्यूनगंडातून दोन्हीतून म्हणजे आपण असं म्हणू की असं म्हणू शकतो की ठीक आहे ब्राह्मणाने एक स्वार्थमूलक व्यवस्था अज्ञानावर उभी असणारी व्यवस्था मांडली, त्यांनी सांगितलं. आता ज्यांनी ती स्वीकारली त्याचं काय म्हणायचं? म्हणजे इथे दोन गोष्टी आहेत, एकीकडे स्वार्थभाव आहे, ढोंगीपण आहे सगळं, पण दुसरीकडे अज्ञान नाही का? मित्र हो ज्यांनी हे सांगितलं, ज्यांनी मांडलं, त्यांचा स्वार्थ, त्यांचा ढोंग, त्यांचं धर्म काहीतरी दाखवण्याच्या किंवा धर्माचरणाच्या अर्थ पापाचरण हे समर्थनीय नाही. पण ते एवढं ढोंग वगैरे लोकांनी स्वीकारणं यांचं अज्ञान तरी समर्थनीय आहे का? मला असं वाटतं पुढच्या पिढीनं त्या स्वार्थापासून त्या ढोंगापासून तसं दूर झालं पाहिजे. एका एका विशिष्ट धर्मा एका विशिष्ट वर्गाने तसं दुसऱ्या माणसाने अज्ञानापासूनही दूर झालं पाहिजे आणि अज्ञान आणि ढोंग हे दोन्ही टाळून आपण पुढे अधिक सुखी जगायला पाहिजे. आणि ते जर जगायचं असेल आपल्याला तर इतिहास समजून घ्यायला बिलकुल हरकत नाही, इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. असं कोणी समजू नका की इतिहासातले मडे कशाला उघडून काढतात, उगी तावगी वाद कशाला. वाद बिलकुल निर्माण करायचा नाही, वाद होऊ नयेत आणि पुढे अधिक चुका टाळून आपल्याला जगता यावं त्याच्यासाठीच इतिहास अभ्यास आवश्यक आहे. ठीक आहे. आता अलीकडच्या काळामध्ये मात्र आपल्या गतकाळातल्या इतिहासात गतकाळाचा आणि एकूणच साहित्याचा एक व्यवस्थित अशा पद्धतीनं अभ्यास केला जातो आहे. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे विवी कोलते, रावसाहेब कसबे, राचीम ढेरे, आहा साळुंके अशा पद्धतीची मोठी नावं आहेत. अलीकडे रिंगण नावाचा एक अंक काढला चाललाय. सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड हे लोक आणि त्यांचे इतर जे स्नेह आहेत मित्रमंडळी ते लोक हे अंक काढत आहेत. तर हे सगळे अंक अतिशय चांगले आहेत आणि ते वारकरी संप्रदायातल्या सगळ्या संतांचा नव्यानं अन्वय अर्थ लावत आहेत. ते म्हणजे ते संपादन करत आहेत पण बाकीचे सगळे अभ्यासक वगैरे तर हे आपण जाणीवपूर्वक तपासलं पाहिजे. तेव्हा एकूणच अशा पद्धतीचा अभ्यास आता नव्यानं सुरू आहे. तेव्हा श्यामसुंदर मिरजकर यांनी एक संत नामदेव समाजशास्त्रीय अभ्यास नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे, हाही नवा अन्वय अर्थ लावणार आहे. गणेश मारेवाड नावाचा एक व्यक्ती आहे, त्यांनी उपेक्षित संतांच्या अभंगांतून अभिव्यक्त झालेल्या वेदना व विद्रोहाचे स्वरूप या विषयावर पीएचसीचा प्रबंध लिहिले. हे सगळे जे मी उल्लेख करतो हे सगळे नव्यानं नीट अन्वय अर्थ लावणारे आणि नीट गतकाळ आणि गतकाळातलं साहित्य संतांचं एकूण व्यक्तिमत्व आणि त्यांचं साहित्य समजून घेण्याचा प्रयत्न केला जातोय. हे फार म्हणजे स्वागताची बाब आहे, खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यातून नक्कीच आपला इतिहास अधिक चांगल्या पद्धतीनं वस्तुनिष्ठ पद्धतीनं पुढे येईल येतो आहे तो, ही खूप चांगली गोष्ट आहे. मित्र या सगळ्या विवेचनाच्या नंतर मी एवढं म्हणेन की ठीक आहे, हे जे अभ्यासक आहेत अभ्यासक संत चोखामेळा यांनी विद्रोह व्यक्त केला की नाही त्याच्याबद्दल
नकारात्मक आणि सकारात्मक मांडणी करणारे आहेत, पण आपण जे तपशील पाहिले आहेत, संत चोखामेळा यांच्या अभंगाचे जे उदाहरण पाहिले आहेत, त्यातून मात्र आपल्या असं एक लक्षात येतं की संत चोखामेळाने त्यांच्या अभंगातून विद्रोह व्यक्त केलेला आहे. असंच आपण म्हणू, आपण म्हणू ते आधारानं म्हणू, आपण म्हणजे आपल्याला वाटते म्हणून नाही, तर संत चोखामेळांचे अभंग तसे म्हणतात म्हणून. आणि ते उदाहरण आपण यापूर्वी दिलेलं आहे. मित्र, आता हा घटक आपण इथं थांबू म्हणे, पुढच्या ह्याच्यामध्ये पुढच्या एखाद्या विषयावर मी तुमच्यापुढे विचार करेन. ठीक आहे.